बार्डी तालुका उत्तर सोलापूर येथे शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला। ही घटना बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मार्डीतील सदाशिव जगताप यांच्या शेतात घडली। आकांक्षा युवराज बडचे वय वर्ष 13, पूजा विजय गोरड सोनार वय वर्ष 14, सानिका विजय गोरड सोनार वय वर्ष 17 सर्व राहणार मार्डी अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत। याबाबत उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। मृत आकांक्षा व विशाखा या दोघी बहिणी आई कविता वडजे यांच्या समवेत सदाशिव जगताप यांच्या तुरीच्या शेतात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या सोबत पूजा गरड व सानिका गरड याही तेथे आल्या होत्या। पूजाला तहान लागल्याने ती आकांक्षा समवेत शेततळ्यावर गेली। तेथे पूजा ही पाणी पिण्यासाठी खाली उतरली, परंतु तेथे निसरडे असल्याने पूजा ही पाय घसरून पाण्यात पडली। त्यावेळी तेथे असलेल्या आकांक्षा वडजे हिने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तीही पाण्यात बुडाली। पाणी पिण्यासाठी गेलेल्या पूजा व आकांक्षा या दोघीही बराच वेळ परत न आल्याने सानिका गरड शेततळ्यावर गेली। त्या दोघी बुडत असल्याचे लक्षात येताच तीही त्यांना वाचवण्यासाठी धावली, पण तीही पाण्यात पडून बुडाली। या दरम्यान आकांक्षाची बहीण विशांका वडजे वय वर्ष 10 ही शेततळ्यातच शेतातील हरभरा खात होती। ती त्यांच्या सोबत न गेल्याने बचावली। तिने सर्वजणी परत न आल्याने लांबून जाऊन पाहिले, त्यावेळी त्या तिघेही पाण्यात बुडत असल्याचे तिला दिसले। तिने तात्काळ आरडाओरडा करत आई कविता हिला बोलावून आणले। तीही मुली शेततळ्यात बुडून तळाला गेल्याचे लक्षात येताच तिने आक्रोश करायला सुरुवात केली। तिचा आक्रोश पाहून शेजारील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी तिघी मुलींचे नातेवाईकही तेथे धावले। पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शेततळ्यातील पाण्यात उतरून तिचा मृतदेह बाहेर काढला। घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस पाटील अमोल कदम, उत्तर तालुका पोलीस निरीक्षक अरुण फुगे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उत्तर तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ हे घटनास्थळी दाखल झाले। रस्त्यावरून शेततळा मध्यभागी लांब असल्याने ॲम्ब्युलन्स व चारचाकी गाडी पोहोचू शकत नव्हती, त्यामुळे तिन्ही मृतदेह चादरीत गुंडाळून पोलीस व नागरिकांच्या मदतीने ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्यात आले। ही तिन्ही मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले। मार्डी शिवारातील शेततळ्यातील पाण्यात बुडून तीन मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस पाटील व उपस्थितांनी उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला तात्काळ दुपारी 12:30 कळवली, पण घटनास्थळावर पोलीस 3 तासांनी पोहोचले, त्यामुळे पंचनामा तसेच सर्व प्रक्रियेस विलंब लागला। त्यामुळे उपस्थितांनी पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली। पोलिसांच्या अगोदर एक ॲम्ब्युलन्स जागेवर हजर होती, ती मृतदेह नेण्यासाठी थांबलेली होती। काय झालं होतं घटना पूर्णपणे? कशी काय पडली? ते कोण कोण होते त्यांच्या सोबत? दोन मैत्रिणी होती का त्यांची? हा मग काय तिने शेताळाकडे कशाला गेले? ती माझी मुलगी वरडा जो मी परत गेली, मुलगी मुलगी पडली म्हणून आता शेतात पडल्यावर तुमची पोरीने आवाज केली तर तुम्ही पळत गेला शेतात? तिथन हा मग तुम्ही जाऊन काय पाहिलं होतं तिथं? तिथं जाऊन बघितलं तर पोरी मात पडलेली, मग दावत टाकून त्याला काढायची प्रयत्न करत होती, तिने दावत धरून मुली दिली। हा ताई, तर ताई तुम्हाला पोता येत नाही का? नाही येत मला पोता। जर तुम्हाला पोता आलं असेल तर तुम्ही मुलीचा प्राण वाचू शकला असता। मग तुम्ही दोरी टाकली त्यावेळेस पोरीने कुठलाच प्रतिसाद दिला नाही का? अजून पोरी तिने दावत धरणा, पोरी माझ्या मागे दोन लेकर होती वर, अजून तिने बघायसाठी पुढे पुढे चालली, त्याला बाजून बाजूला सर पोलीस तुम्ही लांब भरे लांब मेला दोरी टाकून काठी बाहेर म्हणली, तर पोरी पोरी धर नाही ती दोघी तुम्ही पोरी। हा त्याच्यामध्ये एक पोरगी, तुमची स्वतःची एक पोरगी आहे का? एक मुलगी आहे माझी आकांक्षा, त्या आकांक्षांची दोन मैत्री अशी तिघींचा बुडून मृत्यू झालेला आहे। ताई तुम्ही राहायला कुठे? मार्डीमध्ये। ताई तिथून शेततळ किती लांब होता? शेततळ कमी कमी 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर आहे। तर ताई तुम्ही जाईपर्यंत मुलीमध्ये जीव होता का पाण्यामध्ये? जीव होता का? म्हणजे घटना घडल्याबरोबर तुम्ही तात्काळ गेला होता तिथे? त्यामुळे दोरी टाकून काढायची प्रयत्न करत होती, जीव होता, दोरी टाकून पाणी काढायची, दोरी धरणार ती पोरी। तिघी पैकी एकाने पण दोरी धरली नाही, म्हणजे तुमच्या नादी हात बुडाली तिथे, म्हणजे ते तुमच्या नजरेसमोर तुमच्या चिमुकलीचा जीव गेलेला आहे। धडपड धडपड करत होती, दावत टाकत होती, पण पोरी काय धरत नाही ती, आणि लेकर दोन्ही वर्ष माझ्या मागं मागं तुम्ही लांबार लांबार पाय घुसून जाताल म्हणलं, त्यांना हाकलून त्याला दावत टाकायची प्रयत्न करत होती, तर दावत धर नाही ती पोरी वडरावडी करत होती माई तिकडं शेतळ्यावर, तर तिने दावत घरायची प्रयत्न करत नव्हती पोरी, तिने तिच्या ती गुडगुळा खायची आहे। तर तुमच्या पोरीच्या पश्चात अजून तुम्हाला किती मुलं बाळ आहेत? ते दोन मुली दोन मुलं आहेत। दोन मुली दोन मुलं होते, त्याच्यातून एक मुली तुमची आजी क्षेत्रामध्ये पण। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।